पुढची बातमी. 30 कोटी रुपये खर्च करून मराठवाड्यात कृत्रिम पाऊस लवकरच पाडण्यासाठी प्रयत्न करणार असं राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आश्वासन दिलं आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यास लागणाऱ्या निधीसाठी मंत्रिमंडळात 30 कोटी रुपयांची मंजुरी झाल्याचं देखील लोणीकरांनी म्हटलं. 176 गावांच्या वॉटर ग्रीड योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी ते गेले असताना त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. पाहुयात ते आणखीन काय म्हणतायत. पाऊस नाही मात्र मराठवाड्यात अद्याप पाऊस नाही आहे. पेरण्या खोळंबल्यात शेतकऱ्यांचं. मराठवाड्यामध्ये काही ठराविक ठिकाणी ढगफुटी झाली किंवा ठराविक ठिकाणीच पाऊस पडलेला आहे. मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास टँकर आहेत. मराठवाड्यातला दुष्काळ संपलेला नाही आहे. मराठवाड्यामध्ये कमी पाऊस पडलेला आहे आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी स्वतः हा विषय मांडला. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेतलेला आहे आणि 30 कोटी रुपये खर्च करून मराठवाड्यामध्ये पाऊस पाडण्याचा प्रयोग आम्ही लवकरच करतो आहे. वेगवेगळ्या जगातल्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याच्या निविदा प्रसिद्ध करून टेंडर प्रक्रिया शॉर्टकट नोटीस करून मराठवाड्यामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सरकारनं 30 कोटी रुपये खर्च करण्याचं ठरवलेलं आहे. 30 कोटीला कॅबिनेटनं मान्यता दिलेली आहे. मराठवाड्यामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.